राजा विरुद्ध प्रजा, एक मजुराचा मुलगा, तो एकदा खासदार झालेला आहे. का मोठ्या नेत्याने जिल्ह्याच्या प्रोपोगंडा पसरण्यासाठी राजाच्या गादीला पुढं करून काहीतरी प्रोपोगंडा तयार करत आहेत, पण त्याचं काहीच चालणार नाही. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कालच शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूरसाठी प्राध्यापक संजय मंडलिक तर हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यासोबत आहेत आता कार्यकर्ते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या भूमिका काय आहेत. आजच संजय मंडलिक यांनी भाजप कार्यालयाला भेट दिलेली आहे, येथे त्यांनी मेळावा घेतलेला आहे. काय सांगाल आता संजय मंडलिक यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नाही, देश आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे महायुतीच्या उमेदवार संजय मंडलिक यांना डिक्लेअर केलेलं आहे, आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून देणार, त्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. आत्ताच त्यांनी भाजप कार्यालयात भेट दिली, त्यांचंही भाजप कार्यालयाचा मेळावा, आमच्या सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना आश्वस्त केलं की तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याबाबतचं आम्ही या ठिकाणी आदरणीय राज्यसभेचे खासदार धनंजय माळिक, करवी दक्षिणचे आमदार अमल माळिक, माजी आमदार अमल माळिक यांच्या सर्वांच्या साक्षीने, कोल्हापूरचे आमचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, महेश जाधव या सर्वांच्या साक्षीने आम्ही त्यांना सांगितलं, आश्वस्त केले की प्रचंड मताधिक्याने आम्ही तुम्हाला निवडून देऊ. उमेदवार कोण हा विषय फार महत्त्वाचा आमच्यासाठी नाही, आम्ही कोणी असो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जो उमेदवार दिलेला आहे त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं या ठिकाणी आम्ही आश्वस्त केलेलं आहे. गेले कित्येक दिवस संजय मंडलिक यांची उमेदवारीवर टांगती तलवार होती, ती काल शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. तर एकूणच आता यापुढचा प्रवास कसा असणार आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी कशाप्रकारे चालू आहे? भाजपचा एक जबाबदार असणारा पदाधिकारी म्हणून या तुम्हाला सांगू इच्छितो की उमेदवार टांगते तलवार ह्या विषयी आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. जो पक्षाने दिलेला उमेदवार आहे तो उमेदवार 100% आम्ही चांगल्या मताने निवडणार आहे. आम्हाला टांगते तलवार वगैरे असा काही विषय नाही आहे. पक्षानं जो उमेदवार दिलेला आहे, भाजपानं जो उमेदवार दिलेला आहे, शिवसेनेनं जो उमेदवार आमच्याकडे आता आहे, त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणार आहे. याबद्दल काय अडचण आहे आणि आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बूथ लेवलचं सगळं कामकाज एकदम चांगल्या पद्धतीने आहे. निवडणूक जरी आज असली तर आम्ही त्याची तयारी गेली 3 वर्ष करतो आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये शंका असण्याचं कारण आहे. आमचे उमेदवार कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही निवडून येणार आहे, त्यामध्ये शंका असण्याचं कारण आहे. मागच्या लोकसभेला खासदार धनंजय माळिक विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगलेला होता, त्यावेळेला धनंजय माळिक यांचा पराभव झालेला होता. पण आत्ता संजय मंडलिक हे युतीमध्ये महायुतीमध्ये आल्यामुळं धनंजय माळिक त्यांच्यासोबत आहेत, काय सांगाल? धनंजय माळिक साहेब पूर्ण ताकदीने साहेबांचं काम करतील आणि साहेबांना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहे की सामान्य माणसापासून मोठमोठ्या पदाधिकाऱ्यापासून सर्वांनी उमेदवार हे आपला भाजपचाच आहे या दृष्टीने आपण सर्वांनी कामं करायचे आहेत आणि तळागाळातून जेवढे जास्तीत जास्त वाढीव मतदान आपल्या शिवसेनेच्या उमेदवार संजयजी मंडलिक यांना होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत व आम्ही सर्व पूर्ण ताकदीने त्यासाठी कामाला लागलेलो पण आहोत आजपासून. ग्रामीण पातळीवर कशा प्रकारची तयारी चालू आहे? अगदी बूथ स्तरापासून अगदी घर टू घर आमचा प्रवास कार्यकर्त्यांचा चालूच आहे. बूथ कमिटीचे प्रत्येक अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, तिथला जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आजपासून पूर्ण कामाला लागलेला आहे आणि संघटनेचं आमच्या BJP संघटनेचं काम उमेदवार सेनेचं आहे हे नाही, उमेदवार भाजपचं आहे, आपल्या महायुतीचं आहे, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. एक युवा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते, कशा प्रकारची आता तयारी चालू आहे? मोदी साहेबांनी आता एकच नारा असा दिलेला आहे की आपकी बार 400 पार, आणि कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील की कामाला सर्वांनी लागाव्या अशी तयारी चालू आहे. कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, आपण फक्त मोदी साहेबांना केंद्रात परत पंतप्रधान करायचं आहे, यासाठी आपण सर्वांनी जोरान ताकदीने कोणताही पक्ष असू दे, आपला BJP असो, शिंदे गट असो, शिवसेना, ही जोराने तयारीला लागलेली आहे. आत्ताच मेळाव्यामध्ये महेश जाधवांनी म्हटले की ते त्यांचं संजय मंडलिक जेव्हा खासदार होते त्यावेळेला त्यांचं आमची कामं त्यांच्याकडून होत नव्हती, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे. आता इथून पुढे कसं असणार आहे?
त्या बाईटमध्ये आपण पाहिलं तर संजय मंडलिक साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे. कारण त्यांनी सांगितले की 2.5 वर्षाआधी त्यांची दुसऱ्या एका पक्षाबरोबर आघाडी होती. आता प्रोपोगंडा काहीही होऊ शकतो. आता सध्या तर गादीला आणि मोदी हा विषय आता आपल्याकडे प्रचलित होत आहे, पण सामान्य जनतेला जे मोदीजीने काम केले ते पाहून खरं तर हे काही आमच्या पक्षाच्या नाराजी होत्या, सामान्य कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत किंवा इतर अनेक असे समस्या, म्हणजे लोकांनी खरं तर हे आत्ता व्यक्त करणं गरजेचंच होतं आणि ते आम्ही व्यक्त केलं. पण आजच्या दिवसापासून कुठलीही नाराजी कुठलंही काही आमचं राहणार नाही. आमचा एकच उमेदवार म्हणजे नरेंद्रजी मोदी, या दृष्टीने आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत. एका बाजूला कोल्हापूरची अस्मिता असणारे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीकडून, आणि एका बाजूला संजय मंडलिक लढवत आहेत, तर ही लढत कशा प्रकारची होईल असं वाटतंय? आता खरं तर राजा विरुद्ध प्रजा हे चित्रच दिसत आहे. संजय मंडलिक हे अगदी आदरणीय मंडलिक साहेब यांच्या सामान्य एक ट्रॅक्टर ड्रायव्हरपासून त्यांचा सुपुत्र म्हणून पुढे राजकारणात आलेले आहेत. त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणजे आता मला शब्द आठवत नाही, पण मी सांगायचं झालं तर एक मजुराचा मुलगा तो एकदा खासदार झालेला आहे. आणि परत आता प्रोपोगंडा एका मोठ्या नेत्याने जिल्ह्याच्या प्रोपोगंडा पसरण्यासाठी राजाच्या गादीला पुढं करून काहीतरी प्रोपोगंडा तयार करत आहेत, पण त्याचं काहीच चालणार नाही. आदरणीय मोदीजी यांच्याकडे बघून इथे कोल्हापूरमध्ये पूर्ण जे सामान्य जनतेचं मतदान होईल. तर आपण या ठिकाणी पाहिलेत की अब की बार 400 पारचा नारा देत संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेला आहे. लाईव्ह मराठीसाठी आसित बनगे, कोल्हापूर.